महत्त्वाचं मी सांगतो, महत्त्वाचं काय असणार आहे ते महत्त्वाचं म्हणजे एक सगळ्यात पहिलं बघा, फर्स्ट स्टार करून घ्या सगळ्यांनी, त्यामध्ये एक नंबर टाका, एच्या डोक्यावरती एम आणि इथे गुणिले असेल, एच्या डोक्यावरती ह्या साईडला एन असेल, बघा कसं ते, एच्या डोक्यावरती एम गुणिले एच्या डोक्यावरती एन, या दोन्ही ठिकाणी बघा इथे पाया आहे ना, पाया म्हणजे पायासारखाच आहे, ठीक आहे. तुम्हा लोकांना त्याचं वाचन करायचं प्लीज सगळ्यांनी एकदा वाचन करून दाखवा मला. याला एच्या डोक्यावरती एम ला आपण आपल्या गावठीत कसं करू शकतो, एच्या डोक्यावर एम, पण याचा ऍक्च्युअली वाचन कसं आहे माहिती का, एचा एम वा घात, कसं म्हणतात त्याला, एचा एम वा घात, इंग्रजी ए रेस टू एम, ए रेस टू एम किंवा ए टू द पॉवर एम असं त्याला बोलतात. बरं, ते झालं वाचन त्याचं. आता समजा मी तुम्हाला म्हटलं यार इथं एच्या डोक्यावर पॉवर एमच आहे, इथं एच्या डोक्यावर पॉवर एन आहे, इथे दोघांचा पाया समान आहे, पाया समान आणि गुणाकार करताय, पाया समान असताना गुणाकार केल्यानंतर घातांकांची काय होते, बेरीज होते, असं आपल्याला इयत्ता सातवी नवीला पण होतं, ठीक आहे. सो पाया समान असताना त्या घातांकांची काय होते बरं, बेरीज, कधी गुणाकारामध्ये. इथे येणार आहे एम प्लस एन, हे पहिलं सूत्र घ्या सगळ्यांनी. सुरुवात करतोय, फक्त सिलेक्टेड सांगेल, याच्यातलंच पेपरला आलं तर येईल, नाहीतर मग करणीमध्ये येईल. हे पहिलं घातांक चालू आहे बरं, स्टार्टिंग घातांकाने केली मी बरं. त्यानंतर नंबर दोन, नंबर दोन, आता पुन्हा एकदा परत ऐका सगळ्यांनी, दोन्हीकडे समजा पाया समान ठेवला परंतु फक्त इथे मध्ये मी भागाकार जर घेतला, इथे बघा सगळ्यांनी, एच्या डोक्यावर एमवा घात भागिले एच्या डोक्यावरती एनवा घात असेल, आणि मग तुम्हा लोकांना आता मी म्हटलं एच्या डोक्यावरती, आता बघा पाया समान असताना त्यांचा भागाकार केला असता बोला घातांकांची काय होते, वजा बाकी. इथे लिहा मग इथं एम मायनस एन, पहिल्या याच्यामध्ये आलं दोघांची घातांकांची बेरीज होते, सेकंडमध्ये घातांकांची काय होते बरं, वजा बाकी होते. क्लिअर? मग आता याच्यावरती जे काही क्वेश्चन पडतात आपण त्याचा थोडा परामर्श घेऊ, ठीक आहे. ते क्वेश्चन वगैरे बेसिक पहिले बघू, मग थोडं ऍडव्हान्स फिरलं तर काय फिरेल, तर ते त्यासाठी तुम्हाला एक सूत्र सांगावं लागेल, ते सांगतो. पहिले ह्या दोघांवरचं बेसिक गणित बघू आपण काय ते. तुमचे सगळ्यांचे वर्ग आणि घन पाठ आहेत अशा अपेक्षा करतो. मला किमान 1 ते 10 पर्यंतचे घन तर बोलून दाखवाल, तेवढं तर किमान एक्सपेक्ट करू तुमच्याकडून मी. एकाचा घन, घन म्हणजे किती वेळा गुणायचं, 3 गुणायचं. एकाचा घन किती, 1, 2 घन 8, 3 4, 64, 5 125 बरोबर का, 6 16, 7 343, 8 512, 9 729 आणि 10. बरं, उलट बोलू आता आपण. 10 चा 10 1000, 9 घन 729, 8 घन 512, 7 घन 343, बरं 6 घन 216, 5 4 64, 3 27, 2 आणि 1 अख्या दुनियाला येतं, एकाचं काय, एकाचं सगळंच एक असतं, विषयच नाही. आता इकडे बघा सगळ्यांनी, आता मग अर्थातच इथे हे दोन जे तुम्हाला लोकांना मी फॉर्म्युले दाखवलेत याला आता अप्लाय करायचं. आपल्याला अप्लाय करताना तुम्हाला मी साधं बेसिक सांगितलं, बघा प्लीज. एक नंबरचं गणित, नंबर एक, की 4 डोक्यावरती, पहिल्या ध्यानात घ्या सगळ्यांनी व्यवस्थितपणे, 4 डोक्यावरती तुम्हाला लोकांना म्हटलं मी इथे एक्स आहे, इथे तुम्हाला म्हटलं मी गुणिले, इथे तुम्हाला म्हटलं गेलं 4 डोक्यावरती समजा तुम्हाला म्हटलं 8 आहे, इज इक्वल टू इथे 4 डोक्यावरती समजा मी म्हटलं 17 आहे. हे इतकं सिंपल आहे की तुम्हाला एकदा कळलं की कधी तुम्ही विसरणार नाही आयुष्यामध्ये. तुमचं बेसिक क्लिअर पाहिजे फक्त. इथे जर तुम्ही लोकांनी या दोघांमध्ये पाहिलं, इथे दोन्हीकडे काय दिसतोय बाबांनो, 4 दिसतोय. इथे दोन्हीकडे 4 आहे, तर तो 4 पहिला इथे एकदा कॉमन लिहून टाकायचा. आणि पाया समान असताना, ऐका सगळ्यांनी, पाया समान असताना गुणाकार केल्यानंतर घातांकांची काय होते, बेरीज. आता समोर आहे काय, समोर आहे आपल्या, पाया समान असताना गुणाकार केला असता घातांकांची बेरीज होते. तर इथे पाया दोन्हीकडे समान दिसायला आहे आणि इथे वरती तुम्हाला एक्स इथे 8 दिसतोय, या दोघांची काय होणार सांगा लोकर, बेरीज. इथे येणार एक्स अधिक 8 इज इक्वल टू इथे 4 डोक्यावरती किती सांगा लोकर, 17. दोन्ही साईडला जर बघितलं तर इथं 4 डोक्यावरती एक्स अधिक 8 आहे, इथे 4 डोक्यावरती 17 आहे. जर इथे दोन्हीकडे बेस सेम आहे अर्थात आपण याला आणि याला कम्पेअर करू शकतो. मग कम्पॅरिझन करण्यासाठी हे दोन्हीकडे 4 जो दिसतोय त्याला केला मी कॅन्सल, इथून राहिला कोण सांगा लोकर, एक्स प्लस 8, इथे कोण राहिला सांगा लोकर, 17. आता हे आपल्यासाठी काही नाही आहे. हा जो 8 आहे, हा 8 गेला तिकडं, तो प्लस 8, प्लस करणारी संख्या पलीकडे जर नेली तर काय करते, मायनस करते. बरं, मायनस करणारी संख्या जर पलीकडे नेली तर काय करते, प्लस करते. अर्थातच इथं एक्स इज इक्वल टू 17, हा 8 गेला तिकडं तर काय सांगा ते, मायनस 8 सांगा, एक्स इक्वल टू किती, 9. हे कॉपी करा सगळ्यांनी, बेसिक येते.
झालं का रे? झालं. नेक्स्ट. आता सेकंड वाला तर भागाकारच एखादं करू. नंबर दोन टाका त्यामध्ये. नंबर टू आय थिंक असं होतं पाठीमागं कुठल्या तरी परीक्षेमध्ये वगैरे, ते बघू आपण एकदा. PSI पूर्व 2012 आलं होतं. साधंवालं एकदम. पाचाच्या डोक्यावरती M इथे भागिले होतं. त्यानंतर पुन्हा एकदा पाच होता. त्या पाचाच्या डोक्यावरती त्यांनी दिला होता इथे -3 इज इक्वल टू पाचाच्या डोक्यावरती पलीकडे होता पाच. आणि मग तुम्हाला प्रश्न असा आहे, M ची किंमत काय? आत्ताचं गणित आपण एक्सच्या समीकरणात पाहिलं, इथं M आला तर काय घाबरायची गरज आहे का? बरोबर, अजिबात नाही घाबरायची गरज आहे. इथे दोन्ही बघायचं, इथे पाच आहे, इथे पण पाच आहे, समान आहे, पाया समान आहे. मग पाया समान सगळेजण बघा, पाया समान असताना सरळ सरळ भागाकार करत असाल तर घातांकांची काय होते वजा बाकी? कसं फसवलं बघा याच्यामध्ये तुम्हा लोकांना. इथे ना इथे इथे डोक्यावर काय सांगा लोक, इथं M, इथे डोक्यावरती M ध्यानात घ्या सगळ्यांनी प्लीज. आता इथे डोक्यावरती काय सांगा लोक, -3 आहे. पण ऍक्च्युअल मध्ये मित्र मंडळ यांची वजा बाकी व्हायला पाहिजे होतच ते बोलतायत. म्हणजेच इथे एमचं चिन्ह आहे तसं एमच ठेवलं, प्लस एम मी इथं, आणि इथं -3चा -3च ठेवला. तरी सुद्धा भागाकाराच्या बदली इथं काय येतं? मायनस. हे अति महत्वाचे, कारण या छोट्या सिली सिली मिस्टेक आपल्याला पेपरमधून आउट करतात. हे सिली मिस्टेक झाली असते आपल्याकडून. आपण काय केलं असतं, मास्तर ते दिसतं ना एम वजा तीन फुकट आलं, फुकट बिकट काहीच नसतं. ते मधला भागाकाराच्या बदली एक मायनस घ्यावा लागतो अजून एक, कळलं का? मग ते आता हे महत्वाचं आहे. मग पाचच्या डोक्यावरती पाच आहे. तुम्ही सांगा आता मित्र मंडळ, हा एम हा वजा वजा काय रे? वजा वजा काय अधिक? मग ते वजा वजा अधिक होतं हे ध्यानात घ्या सगळ्यांनी. मग पाचाच्या डोक्यावरती एम अधिक काय सांगा लवकर? 3 इज इक्वल टू पाचाच्या डोक्यावरती पाच. मी मोकळे आत्ते सोडवण्यासाठी का वजा वजा अधिक केलं, काय प्रॉब्लेमच नाही. पाचाला पाच कॅन्सल झाला, इथे एम प्लस 3 इथं हाय तसं आलं, एम अधिक 3 इथं पलीकडे पाच. बोला एम इक्वल टू किती? 2 लिहून टाका. हा तीन पलीकडे गेला. एम इज इक्वल टू 5 - 3, एम इज इक्वल टू 2. म्हणजे ही स्टेप ही अति महत्वाची होती, आणि हे केल्यामुळं मायनस मायनस तो प्लस झाला. म्हणजे हे चिन्ह याच्यामुळं येत नाही, बरं लक्षात घ्या सगळ्यांनी. हे त्याचं इंडिव्हिज्युअल चिन्ह आहे, स्वतःचं चिन्ह आहे त्याचं. हे स्वतःचं चिन्ह आहे, एमचं प्लस आहे. मग प्लस एम हा -3 आणि भागाकाराच्या बदली इथं मायनस. मग तो मायनस मायनस बनला प्लस, आणि मग त्या इथून पुढचं काय असेल ते. हे दोन झाले बेसिक याच्यावरचे. आता थोडंसं आपण त्याला ॲडव्हान्स करत जाऊया. ॲडव्हान्समध्ये तुम्हाला लोकांना आता परीक्षेला येण्या जोगा असेल चांगलं राज्यसेवेच्या दृष्टीचं, तर त्याच्या आधी तुम्हाला एक छोटा फॉर्म्युला सांगावा लागेल. मला पहिले छापा, मग तो फॉर्म्युला नोट म्हणून लिहू आपण खाली, ज्याचा उपयोग तुम्हाला करणी 100% होणार आहे. करणीत हमकास नेक्स्ट नोट. नोट मध्ये असेल या सगळ्यांनी प्लीज बघा वरती. ए च्या डोक्यावरती एम एन आणि त्याच्या साईडला इथं एन आहे, याचं सिम्प्लिफिकेशन काय होतं बघा. ए च्या डोक्यावरती एम आहे आणि त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर ते एन आहे, तर ह्या शेवटी कंस कंस म्हणजे काय बरं, गुणा करणार बाबांनो. मग ते असं येतं मित्रमंडळ, ए च्या डोक्यावरती एम गुणिले एन. लिहा स्टार करून लिहा, त्याला महत्वाचं आहे. ए च्या डोक्यावरती एम गुणिले एन. झालं. आता आपण ती दोनची जी पॉवर असते, पॉवर ऑफ टू, ती पॉवर ऑफ टू तयार करून ज्याचा उपयोग तुम्हाला पेपरला कसा होतो ते कळेल तुम्हाला. आता बघा, पॉवर ऑफ टू मध्ये 2 चा पहिला घात किती सांगा लवकर. अबे 2 चा पहिला घात किती? कोणत्याही संख्येचा पहिला घातांक तीच संख्या असते ना बे. मग सांगा ना किती? 2 ना. मग 2 चा पहिला घात 2 आला. मग सांगा 2 चा वर्ग किती सांगा लवकर. 4. 2 चा घन बोला लवकर. डबल कर जायचं, 2 × 4 = 8.
दोनाचा चौथा घात बोला, सोळा, दोनाचा पाचवा घात बोला, बत्तीस, येत आहे ना? बरं, त्यानंतर मग आता दोनाचा सहावा घात सांगा, चला दोनाचा सहावा, बघा इथपर्यंत कसं आलं, बे दुने चार, चार दुने आठ, आठ दुने सोळा, सोळा दुने बत्तीस, बत्तीस दुने किती सांगा लवकर, चौसष्ट, त्यानंतर दोनाचा सातवा घात बोला, एकशे अठ्ठावीस, दोनाचा आठवा घात बोला, दोनशे छप्पन्न, दोनाचा नववा घात पाचशे बारा, आणि दोनाचा दहावा घात किती रे, एक हजार चोवीस. इथपर्यंत बस झालं आपल्याला, एवढंच पाहिजे असतं पेपरला आपल्याला, त्यांनाही माहिती आपल्याला कितीपर्यंत येऊ शकतं ते, ठीक आहे, दे नो आवर लिमिट, ठीक आहे. मग आता तुम्हा लोकांना अप्लाय कसं करायचं पेपरमध्ये, आपण दोनची पॉवर जी आता समजा सगळ्यांनी पाहिली आता वरती, ठीक आहे, तर ती पॉवर सगळ्यांनी प्लीज पहिले लिहून घ्या बरं. मी तुम्हाला तोपर्यंत ते गणित देऊन ठेवतो, तुम्ही ट्राय करायचं, नाही जमलं तर शेवटी मलाच करावं लागतं सगळं असं पण. अरे पहिलं ते लिहा, झालं का? बरं, कॅमेरा पूर्ण स्क्रीन घ्या, फुल स्क्रीन घ्या, लिहा, बत्तीसच्या डोक्यावर, बत्तीसच्या डोक्यावर ठरते 32:x गुणिले, पुढे लिहा सगळ्यांनी, पाचशे बाराच्या डोक्यावरती दोन इज इक्वल्स टू 1024च्या डोक्यावरती इथे चार, 1024च्या डोक्यावरती चार. शेवटी प्रश्न काय आपला, तर काय ते एक्सची किंमत काढा वगैरे काहीतरी असतं, एक्सची किंमत काढा, मग एक्सची किंमत काढायची, मग तुम्हाला लोकांना आता मी हिंट दिलून देऊन टाकले, आताच पॉवर ऑफ टू आत्ता जस्ट बनवला, त्याच्या मागे एक फॉर्म्युला बी सांगितला, अप्लाय करायचं, ट्राय करायचं, अर्धा मिनटं देतो, आलं तर ठीक, नाही तर मलाच करायचं. चला थांबा, स्टॉप, टाईम अप, ऐका सगळ्यांनी आता काय ते, बत्तीसच्या डोक्यावरती एक्स आहे गुणिले पाचशे बाराच्या डोक्यावरती दोन आहे इक्वल टू 1024च्या डोक्यावर चार आहे. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे, आता सिम्प्लिफाय करताना सगळ्यांनी आता, तर याला सिम्प्लिफाय करताना बत्तीस म्हणजे मला वाटतं बत्तीस पाचशे बारा आणि 1024 सगळी दोनची पॉवर आहे, बरोबर का? आणि दोनची पॉवर लगेच ओळखता येते तुम्हाला, मेमरी कार्ड आहेत ना, मेमरी कार्ड, तुमच्या मेमरी कार्ड, मेमरी कार्ड बत्तीस बत्तीस वगैरे असेल, 32 GB, 64 GB, 256 GB, बरोबर ना? हे सगळे मेमरी कार्ड म्हणजे सगळे दोनच्या पॉवरमध्ये असलेले मेमरी कार्ड आहेत, ध्यानात घ्या. तिकडे बघायचं काय असेल ते सांगायचं, इथे आपण पुट करायचं, बत्तीस दोनची किती पॉवर आहे, पाचशे पॉवर, बत्तीस ही दोनाची, तर दोनचा पाचवा घात आणि डोक्यावरती एक्स ठेवून द्यायचं इथं, गुणिले पाचशे बारा दोनची किती पॉवर आहे, अरे बोला दोनाची किती, नववी पॉवर आहे, आणि मग याच्या बाहेर तो दोन ठेवून द्यायचा इथं, बरोबर का? तो दोन कोण हा बाहेरचा, हा एक्स कोण हा बाहेरचा, बरोबर का? 1024 दोनाची किती पॉवर आहे, दोनाची दहावी पॉवर आहे, याच्या बाहेर तुम्ही लोकांनी काय ते काय सांगा, वरती काय चार असं. पहिलं याला एका फॅमिलीत कन्वर्ट करून घ्यायचं, आणि एका फॅमिलीत ते कन्वर्ट झाल्यानंतर आता मित्रमंडळ बघा इथं, दोनाचं दोन, पाच गुणिले एक्स म्हणजे काय सांगा लोकर, पाच एक्स गुणिले दोनाच्या इथं डोक्यावरती बघा सगळ्यांनी, नऊ, नऊ दुने किती, नऊ दुने किती, अठरा इज इक्वल टू दोनच्या डोक्यावरती दाई चौक, डायरेक्ट डायरेक्ट दाई चौक किती, चाळीस, संपला विषय, आता हे आपल्यासाठी काहीच नाही आहे, चिल्लर आपल्यासाठी ते कसं ते ऐका सगळ्यांनी, दोनकडे कॉमन आहे करेक्ट का, दोन दोन कॉमनचा दोन लिहून टाकायचा, दोन दोन कॉमनचा दोन आल्यानंतर इथे पाच एक्स आहे, इथे गुणाकारच्या बदली काय सांगा लोकर, अरे गुणाकारच्या बदली काय प्लस टाकायचं असतं ना, अरे समजलं का, इथे प्लस टाकायचं, इथे पुढे कोण सांगा लोकर, तो अठरा इज इक्वल टू दोनच्या डोक्यावरती काय सांगा लोक, चाळीस,
बाकी दोनाला दोन कॅन्सल आणि हे बेसिक एकदम बेसिक आपल्यासाठी ते कसं ते बघा हे पुढच्या स्टेपमध्ये दाखवतो फ्रेम घ्या इथं पाच एक्स अधिक अठरा बरोबर काय राहिलं चाळीस त्याला सोडवायचं आता चिल्लर पार्टी आहे पाच एक्स अधिक अठरा बरोबर चाळीस ठीक आहे मग आता याच्यामध्ये किंमत टाकायची किंमत टाकून त्याला सोडवायला घ्यायचं कसं ते ऐका मग किंमत म्हणजे सॉरी किंमत बोलतोय या अठरा पलीकडे न्यायचं आणि त्याला सोडवायला घ्यायचं चला बोलता का अठराच्या पलीकडे चला अठरा पलीकडे न्या कमावून अठरा पलीकडे बोला मायनस अठरा संपला विषय याचा मग ते पाच एक्स बरोबर किती सांगा ते बावीस म्हणून एक्स इज इक्वल टू बावीस छेद पाच किंवा याला अजून लय प्रकारे लिहिता येतं बरं सांगा बरं ते पाच चोक बोला पाच चोक वीस बाकी राहिली दोन छेद पाच किंवा अजून एक बोला लवकर 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 चार पॉइंट इथे वीस येऊन जाईल पॉईंट घेतला तर आणि पाच चोक वीस चार पॉईंट चार हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे सगळे बरोबर आहेत बरं ऑप्शन्स यातलं काहीतरी एक ऑप्शन असेल झालं थोडं आता घातांक करणीच्या बाबत जे काही महत्वाचं तुम्हा लोकांना असतं ते थोडं सांगतो काय ते लिहा थोडस स्टार कारण बेसिक्स लिहा सगळ्यांनी बेसिक्स नंबर एक जे सांगतोय हे अति महत्वाचं आहे अति जास्त महत्वाचं आहे जे सांगतोय ते मी आता ध्यानात घ्या सगळ्यात पहिलं बेसिक्समध्ये क्लिअर बघा एकदम व्यवस्थित बघा सगळ्यांनी काय ते काय सांगतो ते सगळ्यात पहिलं तुम्हाला म्हटलं मी बघा इथे वर्गमुळात प्लीज सगळ्यात लक्ष द्या वर्गमुळात ए आणि त्या वर्गमुळात एचा वर्ग म्हटला काय असतं वर्गमुळात एचा वर्ग म्हणजे काय एच ना अरे वर्गमुळात एचा वर्ग म्हटलं एच येणार आहे क्लिअर आहे का सगळ्यांना आणि मग याच्यावरून याच्यावरून बेसिक सांगायचं आता वर्गमुळात तीनाचा वर्ग म्हणजे किती रे किती तीन चला येते तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही नंबर तीन नंबर तीन काही जरी विचारलं तुम्हाला आता वर्गमुळा दोनचा वर्ग तर दोनच म्हणणार तुम्ही लोक आता सगळे येतं तुम्हाला ते बरोबर की नाही मग वर्गमुळात एचा वर्ग म्हटलं की ए म्हटलं ना तर तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे आता बाकीचं काय असणार काय नाही ते क्लिअर आणखीन एक दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला आता प्लीज वर्गमुळात ए एका याच्यामध्ये गुणिले वर्गमुळात बी दुसऱ्यामध्ये यालाही याला नाही यालाही वर्गमुळे यांचा गुणाकार करता येतो जर दोघांच्या मध्ये कर्णी चिन्हांच्या इथं मध्ये गुणाकार असेल तर अर्थात तुम्हाला यांचा गुणाकार करता येतो परंतु कर्णी चिन्ह ही सारखी असली पाहिजेत क्लिअर सगळ्यांना काय ते मग यांचा गुणाकार करण्यासाठी वर्गमुळामध्ये सांगा ए गुणिले बी असं लिहिता येतं असं लिहिता येतं क्लिअर आहे सगळ्यांना त्यानंतर मी तुम्हाला विचारतो ते फक्त व्यवस्थित सांगा मला जर नीट आहे का सगळ्यांनी काय ते याच्यामध्ये आपण अजून एक्झाम्पल घेऊ लगेच वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात तीन चला बोला हॅलो हॅलो वर्गमुळात काय दोन गुणिले तीन येईल ना ते दोन गुणिले तीन सांगा तीन दोन किती सांगा लवकर सहा ना मग ते वर्गमुळात सहा असं येऊन जाईल ते झालं नेक्स्ट हे लिहून गा फटाफट ते याचा सगळ्यांचा आता उपयोग 100% आपल्याला काही वेळानंतर होणार आहे नंबर पाच मी तुम्हाला असं म्हटलं समजा मित्रमंडळीकडे बघा वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात बी तीन यांची बेरीज होत नाही होत नसती बेरीज याची लक्षात घ्या सगळ्यांनी मग नंबर सेव्हनला बेरीज कधी होत असते तुम्हाला तेही सांगतो मी उदाहरणार्थ बघा आता तुम्हाला इथे असं म्हटलं मी लक्षात घ्या की तीन वर्गमुळात ए किंवा वर्गमुळात पाच असेल तीन वर्गमुळात पाच अधिक दोन किंवा आपण असं त्याला म्हणू चार वर्गमुळात पाच बरं यांची बेरीज होते काय होते माहितीये का वर्गमुळात पाच तर कॉमन आहे दोन्हीकडं अरे बरोबर की नाही हा कॉमन असल्यामुळे तो कॉमन आला आणि चार आणि तीन किती सांगा लवकर सात याची बेरीज होते ह्याचं शक्य आहे कारण याच्या आतमध्ये दोन होता याच्या आतमध्ये तीन होता यांची बेरीज होत नाही पण याच्या आतमध्ये पाच आहे याच्यामध्ये पाच आहे तर हा कॉमन निघतो कॉमन निघाल्यानंतर तीन आणि चार किती चार आणि तीन सात
म्हणजे त्याला असं लिहिता येतं सात वर्गमुळात पाच. इसको व्हीएमपी करके रखो. झालं नंबर आठ. मग ते बेरीज करता येते, वजाबाकी करता येते, सगळं सगळं क्लिअर झालं. पण आतमधल्या संख्यांचं इथे पाच आणि पाच दहा नसतं होत, बरं लक्षात घ्या सगळ्यांनी. त्या आतमधल्या संख्याचं दोन आणि तीन इथे पाच होत नसतं, गुणाकार होत असतो. गुणाकार असेल मध्ये तर नाही तर होत नाही, बरं. आता याचं जरा महत्वाचे पॉईंट्स वगैरे सांगतोच. त्याच्या आधी मला एक बेसिक एकदम बेसिक आता खूप आता सरळ त्यात तुम्हाला उपयोग 100% होणार म्हणजे होणार. तुम्हाला मी म्हटलं बघा सगळ्यांनी आठमध्ये एक नंबर, हा आठव्यामध्ये एक टाका सगळ्यांनी. चला नंबरमध्ये एक, आठव्यामध्ये नंबर एक. तुम्हाला मी साधं विचारलं वर्गमुळामध्ये ऐका सगळ्यांनी चोवीस याची फोड करायची, वर्गमुळात चोवीसची आपला फोड करायची. जरा आपल्या वर्गसंख्या मला सांगता का जरा प्लीज. मी तुम्हाला सांगतो हा हिंट काय करायचं ते. वर्गमुळात चोवीस करायची, एखादा मत्टके बोलणार मास्तर बारा दोन ओके बारा दोन चोवीस करता येतं, पण मी नाही करणार. मी काय करणार माहितीये का, एकाचा वर्ग किती सांगा एक, दोनचा वर्ग बोला, दोनचा वर्ग किती चार, तीनचा वर्ग नऊ, चारचा वर्ग सोळा, पाचचा वर्ग किती सांगा लवकर पंचवीस, सहाचा वर्ग छत्तीस. टिंब टिंब तुम्हाला कमीत कमी दहा पर्यंत वर्ग अपेक्षा करतो. क्लिअर? सो याच्यामध्ये काय करायचं, या या संख्येची फोड करा ती चारच्या नाही तर नऊच्या नाही तर सोळाच्या नाही तर पंचवीसच्या यांच्याच पटीमध्ये असली पाहिजे. क्लिअर काय ते मला सांगा. हा जो चोवीस आहे इथला समोरचा जो चोवीस आहे हा चोवीस यांच्यापैकी कोणाच्या पट्टीमध्ये येतो सांगा लवकर. चारच्या पट्टीत फायनल, एकदम फायनल आहे चारच्या पट्टीत ते. मग चारच्या पट्टीत तो कसा येतो बोला लवकर बोला. चारचा पाडा बोला, चार गुणिले सहा. हे करण्याच्या मागे उद्दिष्ट असं होतं त्यातला एक माणूस बाहेर काढायचा. कसं सांगा, याचाच अर्थ, याचाच अर्थ असा होतो. सांगा वर्गमूळ कोणाचं निघतं, चाराचं का सहाचं? चाराचं. काय होतंय? ठीक आहे ना, होईल मग, नका टेन्शन घेऊ. डबल सांगतो मी ते. झालं का कॅमेरा सेट, लाईट्स कॅमेरा ऍक्शन. तर इथे चोवीसची फोड अशा संख्येसोबत केली ज्यातली एक संख्या पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे, जेणेकरून काय होतं त्याचं वर्गमूळ काढणं जास्त सोयीस्कर पडतं आपल्याला. मग आता आपण चोवीसची फोड अशी केली चार गुणिले सहा. काय केलं आपण? चार गुणिले सहा, अर्थात चाराचं वर्गमूळ सांगा काय आलं? दोन. आणि सहाचं वर्गमूळ निघतं का? नाही. मग ते इथे वर्गमुळातच राहिलं असं. क्लिअर? वेट, अजून एक लिहा. थांबा, अजून एक होऊ द्या, अजून एक होऊ द्या, थांबा प्लीज सगळ्यांनी. ठीक आहे, वर्गमुळामध्ये तुम्हाला मी म्हटलं इथं काहीतरी साठ, वर्गमुळात साठ म्हणतो तुम्हाला मी, वर्गमुळात साठ. वर्गमुळात साठाची अशाच प्रकारे समजा आपण फोड करायची झाली तर सांगा कशा प्रकारे फोड केली जाईल बोला. चाराने का नव्याने का सोळाने? सोळाच्या पाड्यात साठ नाही आहेत, पंचवीसच्या पाड्यात नाही आहेत, सत्तीस नाही आहेत, चारच्या आहे वाटतं. चारने भाग जातो त्याला, चारने भाग जातो ना, पंधरा चोक साठ. मग पंधरा चोक साठ म्हटल्यानंतर त्याला असं म्हणू शकतो आपण चार गुणिले किती? पंधरा. बरं मला सांगा चाराचं वर्गमूळ निघतं की नाही? निघतं की नाही सांगा लवकर. निघतं ना 100% निघतं सांगा लवकर. दोन. चाराचं वर्गमूळ दोन. पंधराचं निघतं का? पंधराचं नाही निघत. काय करायचं ते करून घ्या. पंधराची आता फोड बी होत नाही, झाली तर तिना पाचशे पंधरा होते, तिनाचं बी येत नाही आणि पंधरा पाचचं बी येत नाही, असं सोडवा लागेल ते. ठीक आहे, अर्थात हे जे दोन सांगितले हे घ्या, दोन्ही कॉपी करा सगळ्यांनी प्लीज. आणि मग मी तिसरं तुम्हाला देऊन ठेवतो ते तुम्ही लोकांनी करून दाखवायचं. वर्गमुळामध्ये सत्तावीस झालं का सांगा. सत्तावीसचं वर्गमूळ काढायचं. एक मिनिट आहे का सगळ्यांनी? वर्ग याचं वर्गमूळ निघतच नाही पहिली गोष्ट.
मग याला या संख्यांनी जुगाड लावून बघायचा. जुगाड तो जुगाड कसा बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. चाराच्या पाड्या 27 आहेत का? नाही. बरं, नवाच्या आहेत ना? नवाचा पाडा बोला कसा. बरं, नवाचा बोला 9 × 3 9 × 27. मग नवाची ती जी काही वर्गमुळाची गोष्ट आहे ती निघतं ना नवाचं वर्गमूळ, किती सांगा लवकर. 3 आणि वर्गमुळात काय राहिला? 3. हे सगळ्यांना कळालं का? क्लिअर. आता हे जे मी सांगितलं ते ह्या संख्यांची फोडवालं सांगितलं. एखाद्याला समजा ही बाहेरची संख्या आतमध्ये न्यायची असेल तर ती नेता येते, वर्ग करून न्यायची. कळलं सगळ्यांना? कसं जे इथे मागे झालंय तेच आता उलट लिहायचं. कसं ते ऐका सगळ्यांनी, प्लीज लक्ष द्या सगळ्यांनी. 2 × 6 समजा मला या 2 इथं आतमध्ये घेऊन जायचंय तर 2 करणी करावी लागते. अभय 2 काय करावी लागते? करणी. तर 2 करणी केल्याशिवाय तो आत जाऊ शकत नाही का? नाही तर करणी आहे, करेक्ट का? मग 2 करणी करणे म्हणजे काय करणे? तर वर्गमुळामध्ये 2 डायरेक्ट एंट्री नाही मिळत, 2 वर्ग करून एंट्री मिळते. 2 वर्ग किती सांगा? 4. आणि तो गुणिले किती सांगा? 6. आणि मग साई चौक किती आला सांगा लवकर ते? 24. इवन इथे सुद्धा इथे 2 आज जायचंय तर 2 करणी करून न्यावं लागेल. याचं सगळं स्वरूप बदलायचं, बरोबर. 2 वर्ग बोला किती? 4. आणि गुणिले किती सांगा लवकर? 15. आणि 15 चौक किती सांगा लवकर? 60. त्यानंतर नंबर 3 बघा, 3 आतमध्ये न्यायचंय तर करणी बोला किती? 3 वर्ग बोला लवकर. 9. आणि मग साईडला 3, 9 × 3 किती? 27. अरे मग गंगाधर ही शक्तिमान आहे, शक्तिमान ही गंगाधर आहे, चौकीदार ही मी नाही बोललो काय. लिहा, झालं. आपल्याला 10 बसायचंय, बरं. तयारी आहे ना सगळ्यांची? हा, ते हळूहळू हळू सगळे व्यवस्थित चाललंय सगळं, काय टेन्शन घ्यायचं नाही कोणी. जेवण TTMM, तू 13 मी 12. हे झालं का? अरे पुसू काय अभी आपने को थोडा का जो भी बेसिक जो सूत्र है अपने, वो बेसिक सूत्र अपने को अभी पता नहीं क्या है. वो बेसिक सूत्र कौन से देखो अभी, इसमें एकदम बेसिक है. ए प्लस बी का वर्ग बोलो क्या होता है? अबे गरीबांचा सूत्र बोला, गरीबाचं. ए प्लस बी, कॅमेरा इकडे घ्या प्लीज, बोला. ए प्लस बी चा वर्ग, ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. सो ए चा वर्ग अधिक 2ab अधिक काय बोला लवकर? बी चा वर्ग. हे क्लिअर आहे का सगळ्यांना? एकदम क्रिस्टल क्लिअर एकदम आहे. परंतु ह्याच ठिकाणी समजा तुम्हाला ए मायनस बी असं विचारलं, बोला काय होईल? ए चा वर्ग वजा 2ab अधिक काय? बी चा वर्ग. त्याच्यानंतर आणखीन एक, मग तुम्हाला विचारलं समजा ए वर्ग वजा बी वर्ग, बोला काय लिहिता तुम्ही लोक? ए वजा बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी. बस आपण या 3 याच्यावरती फोकस करूया. बघा काय काय ते सूत्र आहे का सगळ्यांनी. ए प्लस बी चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग म्हणजेच काय? याला म्हणतात पहिलं पद हे दुसरं पद. पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 × पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आणि ह्या दोघात हा याचा जुळा भाऊ. इथे फक्त परस्त प्लस काय करायचं? मायनस करायचं, बस सेम. ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए वजा बी ए अधिक बी. ह्या 3 सूत्रावरती बेसिक गणिताची कशी प्रतिभा करणीची. तर करणीच्या याच्यामध्ये तुम्हाला फक्त आता 30 सूत्र मी प्रकारे दाखवतोय, लक्षात घ्या सगळ्यांनी. तर आता ते महत्वाचे जी काही सूत्र आहेत ती सूत्रे मध्ये फक्त कन्वर्ट करून दाखवू आपण. इकडे बघा सगळ्यांनी प्लीज, आता नंबर सगळ्याचं लक्ष वर पाहिजे प्लीज. नंबर 1 बघा आता, जर तुम्हाला इथं साधं सरळ तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट तर आहेच आपल्याकडे, ते नंतर पहिलं सूत्र बंद कसं बघा ते. वर्गमुळात ए असं म्हटलं मी, आणि त्यानंतर मग साईडला प्लस म्हटलं वर्गमुळात बी कंसाचा वर्ग. बघा नीट काळजीपूर्वक व्यवस्थित सांगायचं मला काय ते. वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात बी कंसाचा काय रे बाबांनो, काय तो वर्ग आहे, ठीक आहे. आता याचा कंसाचा वर्ग करायचा म्हटल्यानंतर पहिल्यांदा पहिल्या पदाचा वर्ग करावा लागेल की नाही? मग पहिल्या पदाचा वर्ग मी करायला गेलो तर असं येतं बघा, पहिल्या पदाचा म्हणजे वर्गमुळात याचा वर्ग, करेक्ट का रे बाबांनो? मग त्याच्यानंतर अधिक 2 × पहिलं पद गुणिले बोला दुसरं पद. हे असंच आहे का वगैरे तिकडे? सेम, फक्त इथे वर्गमुळात आहे, तिकडे वर्गमूळ नाहीये. क्लिअर. आणि मग याचा वर्ग तर झाला, वर्गमुळात याचा वर्ग अधिक 2
पहिलं पद दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, वर्गमुळात बी चा वर्ग. तर हे फक्त प्रूफ म्हणून चाललंय, असं करायचं डायरेक्ट सांगतोच मी, फक्त हे लिहून घ्या सगळ्यांनी. चला आता वर्गमुळात ए चा वर्ग म्हटलं काय सांगा लोक, ए अधिक एक मिनिट ऐका, दोन गुणिले वर्गमुळात ए गुणिले वर्गमुळात बी, तर या दोघांचा गुणाकार होतो की नाही होतो, याला म्हणायचं दोन वर्गमुळात ए बी. काय म्हणायचं ना, दोन वर्गमुळात ए बी आणि प्लस वर्गमुळात बी चा वर्ग म्हटल्यानंतर याला म्हणायचं बी चा वर्ग. म्हणजे आता ऐका सगळ्यांनी, पहिला काय बनला स्क्रीन आहे स्क्रीन, सॉरी प्रिंटिंग मिस्टेक. अरे बापरे वा काय हुशार तुम्ही लोक, बापरे मला वाटतं स्क्रीन आली, माझं चाललं होतं ते चुकलं होतं माझ्याकडून, ते क्या बात आहे हुशार आहे तुम्ही तसे. मग आता ऐका सगळ्या फायनली, वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात बी कंसाचा काय रे बाबा नो वर्ग इक्वल टू काय बनला फॉर्म्युला माहिती आहे का ऐका सगळ्यांनी. आता तुम्ही याला सिम्प्लिफाय करून लिहायचं कसं, हा जो ए येतो आणि हा जो बी येतो ह्या दोघाला एकत्र लिहायचं ए अधिक बी आणि मग प्लस हा दोन आणि इथला आतमधला वर्गमुळामध्ये काय बरं सांगा लवकर ए बी यांना याच्या एकत्र पुढे लिहून टाकायचं, म्हणजे तुम्हा लोकांना ते जास्त लक्षात ठेवायला सोयीस्कर जातं. कसं ते ऐका प्लस बी ऐका सगळ्यांनी, ए प्लस बी म्हणजे ह्या दोघांची बेरीज. अरे करेक्ट आहे का बघ कसं बघा तुम्ही, ए प्लस बी म्हणजे ह्या दोघांची बेरीज प्लस दोन वर्गमुळात ए गुणिले बी म्हणजे या दोघांचा काय बरं गुणाकार. प्लीज याची मांडणी अशी करा सगळ्यांनी, प्लीज ही मांडणी कराल, त्या मांडणीमध्ये मग आपण त्या किमती भिमती भरू, किमती भरल्यानंतर वगैरे काय ते आपण बघू सगळं किमती. आता याच्यानंतर एक गणितच घेऊ आपण असं की ज्याच्या किमती भरलं कसं उत्तर काढायचं कळेल तुम्हाला ते. हे लिहून घ्या सगळ्यांनी फटाफट. चला वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात बी कंसाचा वर्ग बरोबर त्या दोघांची वर्गमुळात दोघांचा गुणाकार ए प्लस बी प्लस टू वर्गमुळात ए बी. हे जे मी सगळं सांगतोय ना प्रूफ बी हे तुम्हाला नाही करायचं बरं, ध्यानात घ्या सगळ्यांनी. तुम्हाला फक्त याच्यावरती गणित ते गणित सोडवायची टेक्निक कळली पाहिजे बरं. आता ध्यानात घ्या सगळ्यांनी कसं ते, तुम्हा लोकांना याच्यावरती लक्ष द्या प्लीज सगळ्यांनी. आता हे सगळं मी पुसतो याची आपल्याला काहीही गरज नाही आहे, खरंच काही गरज नाही आहे, हे सगळं टाइमपास आहे. हे प्रूफ बीप काय करायचं नाही, फक्त डोक्यात ठेवायचं एवढंच. वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात बी चा वर्ग म्हटल्यानंतर ए प्लस बी अधिक दोन वर्गमुळात ए बी. मग तुम्हा लोकांना याच्या गणित सांगतोय बघा सगळ्यांनी प्लीज. आता मी वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात तीन असं मी म्हटलं आणि कंसाचा तुम्हाला मी वर्ग सांगितला, याचा वर्ग करून दाखवा, आलं तर सिम्प्लिफायला काय येऊ शकतं की. मग तुम्ही मला सांगायचं वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात तीनचा वर्ग अख्खा सोडवत बसू नका, काय करायचं ऐका. इथे काय रिस्क सांगा, इथे काय दोन इथे काय तीन, डायरेक्ट लिहायचं दोन अधिक तीन अधिक या दोघांची बेरीज दोन वर्गमुळात या दोघांचा गुणाकार दोन गुणिले तीन. हे त्यासाठी होतं, हे कळलं सगळ्यांना. म्हणजे त्यांची बेरीज अधिक दोन वर्गमुळात दोघांचा गुणाकार म्हणजेच काय, दोन आणि तीन किती बरं सांगा लेकरांनो, पाच. आणि पाच अधिक दोन वर्गमुळात तीन दुने सहा, हा झाला या डायरेक्ट वर्ग करण्याची पद्धत. लिहून घ्या ते प्लीज. काय केलंय, दोघांची बेरीज केली आणि मग तिथे दोघांचा गुणाकार केला आणि बाहेर दोन. अजून एक गणित घेऊ, घ्यायचं नाही सोपं आहे काही नाही. नंबर दोन त्याची नाही बेरीज होत, त्याची नाही होत. हे करणी आहे, करणी 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 हे करणी नाहीये, हे जातच नाही तिकडे, करणी बिरणी करून टाकायला याच्यावरती झालं. दोन नंबर दोन मध्ये बघा सगळ्यांनी, नंबर दोन ध्यान द्या सगळ्यांनी. आता काय ते नंबर दोन मध्ये लक्ष पाहिजे सगळ्यांचा. इथं बघा सगळ्यांनी, इथं तुम्हाला मी आता वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात पाच कंसाचा वर्ग बरोबर डायरेक्ट 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 करणे काय इसको भी, चलो फटाफट डायरेक्ट करणे काय, चलो तीन का पाच तीन का पाच तीन का पाच तीन का पाच कमॉन तीन का पाच. ते तीन आणि पाच आहे, तीन आणि पाच आहे, तीन आणि पाच म्हटलं काय सांगा आठ का. मग तीन अधिक पाच दाखवा अधिक दोन दाखवा वर्गमुळ वास्तविक पंधरा कुणी पण घ्या रे उचला लवकर 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 ते मला ते सांगा. पाच आणि तीन किती, पाच आणि तीन आठ, इथे आठ येऊ द्या अधिक दोन वर्गमुळात तीना पाचे पंधरा. क्लिअर आहे, 100% बरोबर आहे. म्हणजे डायरेक्ट वर्ग करता येतो आपल्याला. अजून एक तुम्हाला विचारायचं आहे, जर फॉर्म्युल्यात इथे मायनस आला, जरा ऐका जरा सगळ्यांनी, फॉर्म्युल्यात इथे मायनस आला, इथे मायनस आला तर इथे मायनस कुठे येईल,
तीन कडे येईल, पाच कडे येईल का ह्या दोन कडे येईल? त्या दोन कडे. यांची बेरीज करता येते का? यांची बेरीज करता येते का? मी उदाहरण तुम्हाला याच्याखाली लगेच उदाहरण सांगतो, तुमचं सगळे ते एकाखाली एक क्लिअर होऊन जाईल. वर्गमुळात दोन आणि वर्गमुळात तीन यांची बेरीज वर्गमुळात पाच होते का? नाही होत. कर्णी संख्यांची बेरीज करता येत नाही, वजाबाकी करता येत नाही, पण गुणाकार करता येतो. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. तर यांची बेरीज करता येत नाही का? कारण याच्या आतमधली संख्या सारखी नाही आहे म्हणून नाही करता येत. लक्षात घ्या, म्हणजे याची बेरीज करता येत नाही. इथे म्हणा साईडला, इथं बेरीज होत नाही असं म्हणा. या दोघांचं पण सेम, वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात बी म्हणजे वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात तीन. मग तुम्ही खाली ते लिहून टाका फटाफट, स्टार करा. हे झालं सगळ्यांचं, हे चिल्लर पार्टी सगळी. चला, हे चिल्लर पार्टी झाल्यानंतर ते एक लिहून टाका फटाफट सगळ्यांनी. आता जो दुसरा फॉर्म्युला आपला, लिहा, वर्गमुळात ए वजा वर्गमुळात बी कंसाचा वर्ग इक्वल टू काय लिहायचं माहितीये का? आता ऐका, मला वाटतंय काही लोकांना आता तिकडे मगाशी बेरीज केली, आता वजाबाकी करणार, अजिबात वजाबाकी वगैरे काही कुणी करत नाही. काय करतात ते ऐका. वर्ग बीच्या मध्ये मगासारखं सूत्र लावायचं, सूत्र क्रमांक दोन. अरे बरोबर क्या? त्या सूत्राकडे बघायचं नाही, सांगायचं. आता मला सांग, चला स्टार्ट बोला. वर्गमुळात ए चा काय रे? वर्ग. मग मायनस ऑफ दोन असंच ना, बघा तिकडे चेक करा. दोन पहिलं पद गुणिले बोला दुसरं पद, आणि मग कोणता कोणाचा वर्ग सांगा लवकर. पण ते प्लस मध्ये ना, आहे की नाही प्लस मध्ये की नाही? प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग. क्लिअर? मग आता काय बनतं बघा. वर्गमुळात ए चा वर्ग म्हणजे काय? ए आला वजा 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 दोन. वर्गमुळात ए वर्गमुळात बी म्हणजे वर्गमुळात ए बी, आणि मग इथं प्लस प्लस वर्गमुळात बी चा वर्ग म्हणजे काय रे? फक्त बी. मगाशी चुकलं होतं मी, वर्ग बी वर्ग लिहिता चुकून, बरोबर ना? तेच काहीतरी. आता मला सांगा, फायनली हा ए पॉझिटिव्ह आहे, बी पॉझिटिव्ह आहे, अरे विषय संपला. आता मला सांगा तुम्ही लोक, ए वर्गमुळात ए वजा वर्गमुळात बी कंसाचा वर्ग जो सूत्र काय बनतं बघायचं. आता हे बघा, ए प्लस बी दोघांची बेरीज वजा दोन वर्गमुळात ए बी दोघांचा गुणाकार. घ्या बॉक्स. त्या प्रूफशी तुमचं काही एक घेणं देणं नाहीये. हे प्रूफ नका लिहू, हे डायरेक्ट द्या. झालं, चलो नेक्स्ट. याच्यावरती एखादं गणित याच्या खालीच लिहू आपण. एखादं गणित घ्यायच्यावरती रेडी सगळेजण. वर्गमुळात सात, आवाज नकोय. वर्गमुळात सात वजा वर्गमुळात पाच कंसाचा वर्ग. वर्गमुळात सात वजा वर्गमुळात पाच कंसाचा वर्ग असं तुम्हाला विचारलंय. ठीक आहे, रेडी? चलो बोलो फटाफट 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 बोलो. काय इसका बोलो फटाफट. चलो कमॉन, याचा वर्ग आहे कंसाचा वर्ग आहे, करेक्ट का? कंसाचा वर्ग तुम्हाला शॉर्टकट सांगायची, दोघांची बेरीज वजा, बरोबर ना? दोघांची बेरीज करा, सात आणि पाच ची बेरीज दाखवायचं. सात अधिक पाच, बरं? फॉर्म्युला जरी वजा असेल तरी ते बेरीजच करतात, बरं? हे ध्यानात घ्या सगळ्यांनी. सात अधिक पाच वजा दोन वर्गमुळात सात गुणिले पाच म्हणजे दोघांची बेरीज दोघांचा गुणाकार. क्लिअर सगळ्यांना काय ते? मग आता मला सांगा, सात आणि पाच, अरे बोला बे, बारा वजा दोन वर्गमुळात सात पाचा 35. हे तुमचं उत्तर. म्हणजे आपण कर्णी संख्यांचा वर्ग करायला शिकलो, तर त्याचं वर्गमूळ करणे म्हणजे काय करायचं? ऑप्शनचा वर्ग करायचा. काय ते बघायचं? अरे बरोबर का? चिल्लर पार्टी का नाही? मला फक्त एक सांगायचं सगळ्यांनी, हे जे तिसरं दिलं तुम्हाला मी, तिसरं, हे जे थर्ड दिलं हे वालं, लक्षात घ्या सगळ्यांनी. याच्यावरती पण याचं सूत्र कसं बनतं बघा. हे झालंय का तुमचं? ठीक आहे, कसं बनतं ते बघा, त्याला अप्लाय कसं करायचं तेही शिकू आपण आता. ते तिसरं वालं बघा सगळ्यांनी प्लीज. वर्गमुळात ए बघा, वर्गमुळात ए चा वर्ग आपण असं म्हटलं समजा, लक्ष द्या मित्र मंडळ सगळ्यांनी. वर्गमुळात ए चा वर्ग वजा वर्गमुळात बी चा वर्ग इज इक्वल टू, चला बोला काय रे बाबा. हे तेच ते सेम मगासारखंच काय बोला ना ते, वर्गमुळात ए वजा वर्गमुळात बी, त्याला उलट सुलट लिहू शकतो आपण. आणि अर्थात मला याचं डायरेक्ट सांगा सगळ्यांनी, याचं वर्गमुळात ए चा वर्ग म्हणजे काय? ए. वर्गमुळात बी चा वर्ग म्हणजे काय? बी. म्हणजे जर हे या फॉर्मॅटमध्ये टाकलं तर याचं उत्तर डायरेक्ट काय येतं? ए वजा बी. ठीक आहे, आपच घेऊन टाकू गणित असं. ऐका सगळ्यांनी, गणित काय येईल? एखादं गणितच घेऊन टाकलं समजा आपण, की वर्गमुळात, लक्ष द्या प्लीज सगळ्यांनी, वर्ग पाच, ऐका सगळ्यांनी, वर्गमुळात पाच वजा
वर्गमुळात तीन असं काहीतरी तुम्हाला विचारलं, कंस टाकला, दुसऱ्या कंसामध्ये सेम, वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात तीन. आता तुम्ही लोक याचं काय करणार बोला? अरे आता सांगितलं ना बे, ते तोंडी करायचं, यांचा गुणाकार केला की याचा वर्ग वजायचा होतो, म्हणजे ते ए वजा बी ना डायरेक्ट. तुम्ही काय करा, तुम्ही असं करणार, मास्टर हे ए वजा बी, बी याचा वर्ग, बरोबर, याचा वर्ग वजा याचा वर्ग, म्हणजेच काय म्हणजे तुम्ही असं करणार, वर्गमुळात पाचाचा वर्ग वजा, बोला, वर्गमुळात तीनाचा वर्ग, कारण याचा तो फॉर्म्युला बघा, तीन नंबरचा तो वाला फॉर्म्युला आहे. मग शेवटी काय होईल, वर्गमुळात पाचचा वर्ग म्हणजे काय सांगा लोकर, पाचच, वर्गमुळात तीनचा वर्ग म्हणजे काय सांगा लोकर, तीनच. मग पाच वजा तीन बरोबर किती आला सांगा लोकर, दोन. हे क्लिअर आहे का सगळ्यांना? बरोबर आहे, ठीक आहे. अर्थात याचं असं हे न लिहिता डायरेक्ट सुद्धा करता आलं असतं यार, याचं डायरेक्ट कळतं आपल्याला, वर्गमुळात पाच वजा वर्गमुळात तीन, वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात तीन, याचं डायरेक्ट उत्तर येतं पाच वजा तीन, दोन. आता याच्यावरती गणित घ्या एक, म्हणजे हे क्लिअर करतो. मग करणीवालं जो काय असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये असं म्हटलं जाईल तुम्हाला, चौदाच्या डोक्यावरती एक 221 याच्या एकक स्थानी काय असेल, असतं पेपरला नवीन यायला लागलं असं काहीतरी, हे सांगतो पहिलं. हे याच्यावर गणित घेऊ आपण आता, सगळे रेडी का? चला आता याच्यावरती बेसिकवालं गणित घ्या.